भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत सुशीलकुमार शिंदे यांना भाजपाकडून ऑफर आली आहे प्रणिती शिंदे यांना देखील आल्याची माहिती मिळते सोलापूरच्या मा सभेमध्ये तसं वक्तव्यसुद्धा आता करण्यात येतं आहे प्रवीण दरेकर साहेब तुम्ही आमच्यासोबत आहात तुमचं स्वागत आहे काय म्हणाले एक करून काँग्रेस आता फुटीच्या मार्गावर आहे एक लक्षात ठेवा पहिलं कोणी ऑफर दिली याची मला कल्पना नाही तथापि पक्षाची निश्चित स्वरूपात भूमिका आहे की इतर पक्षातले जे चांगले नेते असतील जे लोकाभिमुख नेते असतील लोकप्रतिनिधी ने असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना पक्षात त्या ठिकाणी सामावून घेण्याची एक व्यापक भूमिका भारतीय जनता पार्टीची नक्कीच आहे परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आज काँग्रेस किंवा इतर पक्षातली लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत ज्याची सुरुवात आपण मिलिंद देवरांच्या माध्यमातून परवास त्या ठिकाणी पाहिली याला दोन कारणं आहेत मिलिंद देवरांनी प्रवेशाच्या वेळेला सांगितलं की जुनं काँग्रेस राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे सुशीलकुमार शिंदेसारख्या जुने काँग्रेसचे नेते आहेत ज्यांना दिसते ती काँग्रेस राहिली नाही ती विचारधारा राहिली नाही राहुल गांधीच्या नेतृत्वालीखाली काँग्रेसची अधोगती सुरू आहे आणि मग अशा वेळेला जर देशाला पुढं नेण्याचं काम कधी काळी काँग्रेसनं त्या ठिकाणी चांगल्या भावनेतनं काम करणारी पिढी होती ती जर आज मोदी साहेब त्या ठिकाणी करत असतील तर पक्षापलीकडे जाऊन त्या ठिकाणी मोदी साहेबांना समर्थन द्यावं अशा प्रकारची एक मानसिकता मोठ्या प्रमाणावर आज रूढ झालेली दिसते आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला जे तरुण नेतृत्व काँग्रेसचं आहे त्यांना असं वाटतं आहे की आमचं नेतृत्व किंवा पक्ष आता पुढे जाऊ शकत नाही पक्षाकडं पक्षा ना कुठल्या आयडियोलॉजी पक्षांना कुठला कुठल्या भूमिका घेत आणि त्याच्यामुळं तरुण पिढीला मोदी साहेबांचं आकर्षण आहे की मोदी साहेब एक देशाला विकासाकडे आहेत गरीबाच्या कल्याणासाठी काम आहेत जागतिक स्तरावरच प्रतिमा त्या ठिकाणी आमची उंचावली जाते आणि याच्यामुळं तरुण पिढीही आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाला भारावून किंवा प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कल दिसतो आहे ज्याची सुरुवात त्या ठिकाणी देवरांनी करून दिली आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जेव्हा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला काँग्रेसचं नेतृत्व आता जे जुनं आहे ते आता निराशाजनक झालेलं आहे काय होऊ शकत नाही आणि जर समोर आशियाचा किरण मोदी साहेब दिसत आहेत तर आपण कशाला हात दाखवून अवलक्षण करा अशी मानसिकता आहे आणि त्यातल्या तरुण पिढीला आज मोदी साहेब एक दीपस्तंभाप्रमाणे वाटतात आपलं काही फ्युचर दिसत नाही मग त्या प्रवाहात जाऊन आपण देशाच्या भल्यासाठी त्या ठिकाणी भूमिका घ्यावी अशी एक चांगली पिढी त्या मानसिकतेत असतानाचे दिसते त्यातनं सगळे विषय पुढे येताना दिसतात राजकीय समीकरण पण बदलतील जर प्रणिती शिंदे आणि सुद्धा सुशीलकुमार शिंदे आले तर दोन वेळा पराभव झाला तरी देखील आम्हाला ऑफर आहे असं सुद्धा ते म्हणत आहेत त्यामुळे कसं पाहता याकडे नाही निश्चितपणे या राज्याचं नेतृत्व सुशील कुमार शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केलंय देशामध्ये काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली काही अंशी त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जनाधारी काही विषयात काही घटकांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे अगदीच ते काही कामाचे नाहीत किंवा काय त्यांच्याकडून उपयोग नाही असं नाही तर त्यांचा निश्चितपणे या ठिकाणी एक लोकसंग्रह आहे एक त्यांची प्रतिमा आहे त्याचा उपयोग तर होऊ शकतो नक्कीच पण इतर जे नेते आहेत त्यांचीसुद्धा नावं चर्चेमध्ये आहेत बऱ्याच दिवसापासून अशोकराव चव्हाण यांचं देखील नाव चर्चेमध्ये काँग्रेसचे बरेचसे आमदार जे आहेत ते भाजपच्या वाटेवर आहे असंसुद्धा बोललं जातं आहे त्यामुळे ऑपरेशन कमळ राबवलं जाणार आहे का यासाठी अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी हे ऑपरेशन कमळ राबवलं जाईल असंसुद्धा बोललं जातं यामध्ये किती तथ्य वाटतं आहे नाही निश्चितपणे मिलिंद देवराच्या प्रवेशाने त्या ठिकाणी कोंडी फुटलेली आहे त्यामुळं आता सुशीलकुमार शिंदेजी प्रणिती शिंदेंचा विषय पुढे आला आहे आणि मला निश्चित खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक तरुण नेते जे आहेत किंवा ज्यांना भविष्य मोदी या देशाचे वाटत आहेत ते त्या ठिकाणी आ, सोबत येऊ शकतात असा माझा विश्वास आहे नक्कीच पण एवढे जर नेते आले काँग्रेस जर भाजपमध्ये आली तर भाजपच्या नेत्यांना स्पेस राहील का असा सुद्धा एक प्रश्न आहे नाही प्रश्न स्पेसचा येत नाही प्रश्न जिथे देशाचा येतो तिथे भारतीय जनता पार्टी स्पेसचा विचार करत नाही कारण तुम्ही बघाल की देश सर्वतोपरी आमचं घोषवाक्य आहे पहिलं राष्ट्र मग पार्टी मग स्वतः त्याच्यामुळे स्वतःच्या पेसपेक्षा आमचा देशाचं भविष्य राष्ट्राचा अभिमान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि जर देशाला मोदीसाहेब पुढं येत असतील आणि त्या त्यांच्या अभियानात जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक येत असतील तर स्पेसचा विषय राहत नाही भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे जेव्हा आपण आणखी मोठं होत असतो तेव्हा स्पेस हे क्रिएट होत असतात स्पेसचा विचार करणारा आमचा कार्यकर्ता किंवा नेता नाही देश सर्वतोपरी मांडणारा पक्ष आणि आमचा कार्यकर्ता आहे नक्कीच एक हिंदुत्वाच्या विचारधारेवरती देश चालतो राम मंदिराचा विषय आहे आणि संपूर्ण देशामध्ये सध्या वारे वाहू लागलेले आहेत राम मंदिराचा जयघोष गोष्ट प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मोदीं जे काम आहेत त्यामुळेच आता सर्व पक्षातील जे नेते त्यांना भाजप हवा असं वाटू लागलंय शंभर टक्के मोदी साहेबांचा सिंहचा वाटा किंवा सर्व त्यामागे भूमिका आहे कारण देशाला विकासाचं राजकारण मोदी साहेबांनी दाखवलं विकासावर निवडणुका जिंकू शकतो हे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दाखवलं हिंदुत्वाची विचारधारा राम मंदिराच्या निमित्तानं असेल धारा तीनशे सत्तरच्या निमित्तानं असेल या राष्ट्राभिमानाच्या गोष्टी मोदी साहेबांनी दाखवल्यात आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जागतिक पातळीवर जे भारताचं आज नाव उंचावलं तर सगळं सर्वस्वी श्रेय मोदी साहेबांचं आहे आणि आज पक्षाकडे ओघ लागला आहे किंवा लोक विचार करत आहेत त्याचं मोदी साहेबच आहेत कारण दहा वर्ष या देशाला मोदी साहेबांनी पुढं नेलं आहे आज देशाची दहावी अर्थव्यवस्था पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलो आहे मोदी साहेबांनी देशवासियांना विश्वास दिला आहे की आम्ही तिसरी अर्थव्यवस्था जेव्हा मी तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यावेळेला करेन आणि याच्यावर देशवासियांचा विश्वास आहे म्हणजे सगळं जे काही वलय वादळ किंवा जे लाट उभी राहिले भारतीय जनता पार्टीची अर्थात मोदी साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हेच त्याला कारणीभूत आहे बरं एक शेवटचा प्रश्न आहे जर सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे भाजपमध्ये आले तर कोणती जबाबदारी त्यांना दिली जाईल कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं जाईल आता सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहिले देशाचे गृहमंत्री राहिलेत आणि त्यांना कुठली जबाबदारी दिली जाईल हा माझ्या हातातला विषय नाही आहे ते आमचे दिल्लीतलं शीर्षस्थ नेतृत्व ते ठरवत असतं महाराष्ट्रातलं देवेंद्रजी आहेत आणि दिल्लीचे आमचे संसदीय मंडळ जर उद्या आले तर काय करायचं हे निश्चितच त्यांच्या सन्मानाला साजेसं सा करतील परंतु माझ्या चौकटीतला तो विषय नाही आहे ते मोठे नेते आहेत आणखी किती नेते आहेत जे भाजपच्या वाटेवर आहे काही माहिती मिळते नाही अनेक नेते आहेत यथावकाश टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर येईल धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर मोठं विधान या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे टप्प्याटप्प्यानी बरेचशा नेत्यांची नावं समोर येतील बरेच नेते जे भाजपच्या वाटेवर आहेत नेमका यांचा पक्षप्रवेश कधी होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं